आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कारतगा ग्रामपंचायत उपाध्यक्ष दीपक अलंकार यांचा सत्कार. तिसऱ्या आघाडी मार्फत सत्काराचे आयोजन. निपाणी तालुक्यातील कारतगा येथील ग्रामपंचायतीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दीपक अलंकार यांचा तिसऱ्या आघाडी मार्फत नुकताच सत्कार करण्यात आला. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक किरण सदलगे यांनी केलं. यावेळी तिसऱ्या आघाडीचे नेते, सामाजिक कार्यकर्ते राजू खिसडे, सुभाष ठकाणे, राजू कुराडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपक अलंकार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संजय गावडे, सोमराया गावडे, दिलीप खोत, विपुल धरणगुत्ते, महादेव डांगे, विजय कचरे, बाबूराव माळी, सुनील कांबळे, तानाजी हंडे, दीपक नायकवडे, अशोक हवालदार, उत्तम मुरगुडे, रावसाहेब नवाळे, शुभम कचरे, बाळू डोने, तानाजी हंडे, दीपक नायकोडे, सचिन जाधव, सुशांत नाडके, बाहुबली मानगावे, संजय रत्नाकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सुभाष ठकाणे यांनी आभार मानले. महानकारी न्यूज साठी कारतगाहून तानाजी पिरनाळे. उपाध्यक्ष पद म्हणून जे दीपकांना अलंकारला मिळालंय, एक युवा कार्यकर्त्याला मिळालंय आणि आज जे संधी त्यांना मिळालंय ते संधीचं सोनं त्यांनी 100% करणार ह्यात तिने मात्र शंका नाही. आणि आम्ही तिसऱ्या आघाडीचे कार्यकर्ते, आम्ही सर्वजण आम्ही तुमच्या पाठीशी सदैव आहोत. तुम्ही कधीही हाक मारा, कुठल्याही कामासाठी हाक मारा, आम्ही तुमच्या पाठीशी सदैव राहून तुमच्या सर्व कामात तुमच्या खांद्याला खांदा मिळून आम्ही तुम्हाला सहकार्य करू, तुमच्याबरोबर राहू, प्रामाणिकपणा राहून तुमच्या प्रत्येक कामाला आम्ही सहकार्य करू असं तिसऱ्या आघाडीने सांगून, विशेष करून आज अपंग वयस्कर आणि विधवा लोकांना, आज 9 लोकांना आज या ठिकाणी आम्ही पेन्शन मंजूर पत्र दिले. एकूण 40 लोकांचं झाले पण 9 लोकांचं ऑर्डर पत्र या ठिकाणी मिळाले, 11 लोकांचं मिळाले 40%. बाकीच्या राहणाऱ्या लोकांना लवकरात लवकर द्यायची व्यवस्था करणार आहे. आणि ह्या 11 लोकांसाठी जी जबाबदारी आहे, जे सुभाष ठाकरेंनी घेऊन 11 लोकांचा ऑर्डर त्यांनी जाऊन आणलेत, त्यांचं मी खरं म्हटलं तिसऱ्या आघाडी मार्फत मी त्यांचा हार्दिक आभार मानतोय. कारण हिच्या आधीवर जे वज्र आमच्यावरती त्यांनी आता त्यांच्यावर घेतल्यात, कोण बोलला आहे असं म्हटलं तरी काही अवघड ठरणार नाही. कारण ज्या व्यक्तीला एखादं पद मिळतं आणि पद मिळाल्यानंतर त्याचा सत्कार करणं हे अतिशय गरजेचं असतं. का? कारण सत्कार म्हणजे सत्कार्य करण्यासाठी, त्यांना प्रेरणा देण्यासाठी हे सत्कार आयोजित करत असतं. आणि खरोखरच एक चांगल्या पद्धतीनं कार्य करणारे आपल्या गावातील जे दीपक अलंकार, सामाजिक असू दे, राजकीय असू दे, सतत प्रामाणिकपणानं काम करत असतात. आणि चांगल्या व्यक्तीला एक चांगलं पद मिळालेलं आहे आणि त्यांच्या ज्या कालावधीमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्य करावं यासाठी त्यांना प्रेरणा मिळावं हा उदात्त दृष्टिकोन ठेवून आम्ही या ठिकाणी त्यांचा सत्कार आहे.